Welcome back on my channel. In the last video, we have seen the summary writing, and now today's session we are going to see the brainstorming activity of the summary writing. But before that, you have to like my videos, subscribe my channel, and please press the bell icon button so that you can receive the notification of my upcoming videos. Thank you so much. Now let's deal with the brainstorming session. And now we have seen the summary writing in detail. Okay, and I think that you have understood it very nicely. So to practice it, what you have to do? You have to solve the A1, that is complete the following as instructed. So you have to solve this question, right? Because it will tell you that you have completely understood the part, summary writing. मग आपल्याला काय करायचं आहे आता? होमवर्क म्हणून मी तुम्हाला A1 ही ॲक्टिव्हिटी देतो आहे आणि तुम्हाला हा पॅरेग्राफ वाचायचा आहे जो इथे आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे. आणि त्या स्क्रीनवर दिसलेल्या पॅरेग्राफची आपल्याला काय करायची आहे? समरी लिहायची आहे. ओके, सो हा जो पॅरेग्राफ आहे हा ऑलरेडी छोटा आहे, आपल्याला याचं अजून छोटं एडिशन करायचं आहे. ओके, सो आपण आता ही समरी वाचण्याच्या भानगडीत पडणार नाही आहोत, कारण आपल्याला A2 पासून आपण आता सुरुवात करणार आहोत. ओके, सो समरी रायटिंग मी तुमच्यावर टाकतो आहे, ते तुम्हाला करायचं आहे. नाऊ लेट्स स्टार्ट विथ A2. कट रिडंडंट वर्ड्स. सो आय हॅव ऑलरेडी एक्सप्लेन्ड यू द मीनिंग ऑफ रिडंडंट. वॉट वॉज द मीनिंग ऑफ रिडंडंट वर्ड्स? द वर्ड्स दोज आर नॉट यूजफुल, मीन्स अनयूजफुल वर्ड्स आपल्याला काढून टाकायचे आहेत. क्वेश्चन काय बघूया आपण. वी आर ऑफन इनएफिशियंट इन आवर लँग्वेज यूजिंग मोर वर्ड्स दॅन नेसेसरी. कन्सिडर द फॉलोइंग फ्रेजेस, फाइंड 5 मोर रिडंडंट वर्ड्स. आता आपण काय करतो, जनरली वाक्य बोलत असताना काही अनावश्यक शब्दसुद्धा त्याच्यामध्ये वापरतो. मग आता ते अनावश्यक शब्द आपल्याला काय करायचे आहेत? काढून टाकायचे वाक्यातून. तर मग असे आणखी 5 एक्झाम्पल्स आपल्याला इथे सांगायचे आहेत. इथे त्यांनी आपल्याला 6 एक्झाम्पल्स दिलेले आहेत आणि 5 आपल्याला स्वतःहून करायचे आहेत. मग आता पहिलं जे एक्झाम्पल दिलं आहे ते काय आहे? सर्कल अराउंड. ओके, सर्कल म्हणजे पण गोलाकार आणि अराउंड म्हणजे पण गोलाकार, म्हणजे दोन्हीचा अर्थ एकच होतो. त्याच्यामुळे आपण फक्त एवढं म्हणू शकतो की सर्कल इट, गोल करा. सर्कल अराउंड म्हणण्याची गरज नाही, म्हणजे सर्कल अराउंड आणि सर्कल या दोन्ही शब्दाचा अर्थ एकच होतो. त्याच्यामुळे आपण कुठला शब्द क्रॉस केला? अराउंड आपण कट केलं. ओके, त्यानंतर सेकंड आहे राईट डाऊन कॅन बिकम राईट. म्हणजे जेव्हा आपण सूचना देतो लिहिण्याची, तर ती लिहिण्याची सूचना आपण फक्त असंही म्हणू शकतो की राईट. राईट डाऊन, इन्स्टेड ऑफ सेईंग राईट डाऊन वी कॅन से राईट. सो आपल्याला डाऊन कॅन्सल करायचा आहे याच्यातलं, राईट. ओके, आता थर्ड एक्झाम्पल त्यांनी दिलं आहे ॲडेड बोनस. ॲडेड म्हणजे एक्स्ट्रा आणि बोनस म्हणजे पण एक्स्ट्रा इन्कम असतं किंवा एक्स्ट्रा पगार असतो, बरोबर. मग जर बोनस म्हणजेच ऑलरेडी एक्स्ट्रा पगार असतो तर मग ॲडेड म्हणण्याची गरज नाही. त्याच्यामुळे या ॲडेड बोनसमधनं आपल्याला काय करायचं आहे? ॲडेड काढून टाकायचं आहे. बोनस इज करेक्ट, राईट वर करेक्ट, इकडे सर्कल करेक्ट. ओके, त्यानंतर गेट टू द पॉईंट ॲज क्विकली ॲज पॉसिबल, बरोबर. आता गेट टू द पॉईंट या फ्रेजचा अर्थ काय होतो? की लवकरात लवकर तुम्हाला काय म्हणायचं आहे त्या म्हणण्यावर तुम्ही या. मग त्याच्यामध्ये ॲज क्विकली ॲज पॉसिबल म्हणण्याची गरज नाही, कारण गेट टू द पॉईंट म्हणजेच सरळ सरळ तुमचं म्हणणं मांडा, म्हणजे लवकरात लवकर तुमचं म्हणणं मांडा. त्याच्यामुळे गेट टू द पॉईंट ही काय आहे?
करेक्ट फ्रेज आहे, आपण रिडंडंट वर्ड्स काढून टाकले आहेत. त्यानंतर क्लोज प्रॉक्सिमिटी, क्लोज म्हणजे पण जवळ आणि प्रॉक्सिमिटी म्हणजे पण जवळ, त्याच्यामुळे प्रॉक्सिमिटी हा जो शब्द आहे हा वापरण्याची गरज नाही, क्लोज हा जो शब्द आहे हाच आपण वापरू शकतो. ड्यूरिंग द कोर्स ऑफ, आता ड्यूरिंग द कोर्स ऑफ याच्याऐवजी आपण फक्त ड्यूरिंग हा शब्द वापरला तरी सफिशियंट आहे. ओके, त्याच्यामुळे आपण किती शब्द कमी करू शकतो वाक्यातले ते आपल्याला याच्यातून दिसतंय. ओके, सो आता असे काही आपल्याला एक्झाम्पल्स शोधायचे आहेत. फॉर एक्झाम्पल आपण म्हणू शकतो की जसं आपण ईच अँड एव्हरी, राईट, ईच अँड एव्हरी म्हणतो, ईच अँड एव्हरी हा एक एक्झाम्पल झाला. ओके, मग आता ईच म्हणजे पण प्रत्येकजण आणि एव्हरी म्हणजे पण प्रत्येकजण. मग ईच अँड एव्हरी म्हणण्याच्या ऐवजी आपण काय म्हणू शकतो, नुसतं ईच पण म्हणू शकतो, बरोबर. त्याच्यामुळे अँड एव्हरी हा जो पार्ट आहे हा आपण काढून टाकू आणि फक्त ईच हा जो शब्द आहे हा आपला वर्ड ठरेल. आणि अँड एव्हरी जे आहे हे रिडंडंट वर्ड्स आहे, अननेसेसरी वर्ड्स आहे. ओके, सो ईच वन ऑफ यू, ईच अँड एव्हरी वन ऑफ यू असं न म्हणता ईच वन ऑफ यू असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल आपण बघू. एक्झॅक्टली, सपोज एक्झॅक्टली द सेम, हे आपण सेकंड एक्झाम्पल म्हणू. आता एक्झॅक्टली म्हणजे पण तेच आणि सेम म्हणजे पण तेच. ओके, सेम म्हणजे सारखं आणि एक्झॅक्टली म्हणजे पण सारखं. मग आता एक्झॅक्टली द सेम म्हणण्यापेक्षा आपण नुसतं सेम म्हणू शकतो. आपण म्हणतो की एक्झॅक्टली त्याची वस्तू माझ्या वस्तूसारखी आहे, बरोबर. त्याच्यामुळे एक्झॅक्टली आपण एक तर एक्झॅक्टली म्हणू शकतो किंवा सेम म्हणू शकतो. त्याच्यामुळे आपण हे दोन वर्ड्स जे आहे हे अननेसेसरी वर्ड्स आपण म्हणू आणि सेम जो आहे हा आपला वर्ड आहे, फॉर एक्झाम्पल. ओके, त्यानंतर थर्ड एक्झाम्पल तुम्ही तुमच्या पुस्तकात लिहून घ्यायचे आहेत हे सगळे एक्झाम्पल्स. फ्री गिफ्ट, फ्री गिफ्ट. आता तुम्हाला माहिती आहे की याच्यामधलं कोणता शब्द अननेसेसरी आहे, कोणता शब्द आहे अननेसेसरी, राईट. सो द अननेसेसरी वर्ड इज फ्री, कारण गिफ्ट हे कसं असतं, गिफ्ट हे ऑलरेडीच फ्री असतं सगळ्यांना. त्याच्यामुळे गिफ्ट हा एकच शब्द आपल्याला वापरायचा आहे, हा अननेसेसरी वर्ड आहे. ओके, त्यानंतर आणखी एक एक्झाम्पल घेऊ. आपण नेहमी ही चूक करतो, बघा, रिपीट अगेन हे आपण नेहमी म्हणतो म्हणताना बोलताना, बरोबर, रिपीट अगेन. सो रिपीट म्हणजे पण पुन्हा सांगणे आणि अगेन म्हणजे पण पुन्हा. ओके, त्यामुळे यातला आपल्याला वर्ड कोणता कट करायचा आहे, तर अगेन हा जो वर्ड आहे हा आपल्याला कट करायचा आहे. आपला ओरिजिनल वर्ड आहे रिपीट, नुसतं रिपीट म्हटलं तरी सफिशियंट आहे. त्यानंतर नेक्स्ट एक आणखी एक्झाम्पल घेऊया आपण. वन अँड द सेम, वन अँड द सेम, वन अँड द सेम. आता याच्यामध्ये पण आपण जसं आपण सेकंड एक्झाम्पल बघितलं होतं एक्झॅक्टली द सेम, त्याचप्रमाणे आपल्याला वन अँड द सेममधला पण फक्त सेम हा शब्द ठेवायचा आहे, दॅट इज करेक्ट. आणि वन अँड द हे अननेसेसरी वर्ड आहे, हे आपल्याला कट करायचे आहेत. ओके, मग अशा बऱ्याच फ्रेजेस आहेत ज्या आपण अनावश्यक वापरतो बोलताना, ठीक आहे. सो असं जर तुम्हाला आणखी सापडत असतील फ्रेजेस तर त्या तुम्हाला फाइंड आउट करायचे आहे आणि तुमच्या पुस्तकात म्हणा किंवा तुमच्या वहीमध्ये तुम्हाला ह्या नोट डाऊन करायचे आहेत, राईट. सो दिस इज A2. नाऊ वील गो टू द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी A3.
लेट्स सी व्हाट इज A3. अवॉइड एडवर्ब्स. एडवर्ब्स क्लटर अप योर कॉपी. यू कैन यूजुअली लीव विदाउट देम. हियर आर सम एग्जाम्पल्स. आता वरच्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण अननेसेसरी वर्ड्स काढले. आता खालच्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, अननेसेसरी ॲडवर्ब्स काढायचे आहेत. आता खाली एक्झाम्पल्स दिलेले आहे बघा, त्यामध्ये काही शब्द आयटॅलिक दिलेले आहेत. मग कोणते शब्द आयटॅलिक दिले आहे बघा, एमध्ये आयटॅलिक म्हणजे वेगळा फॉन्ट कुठल्या शब्दाचा आहे, तर एमध्ये युजुअली हा शब्द आहे जो आपल्याला वेगळा दिसतो आहे. बीमध्ये फेअरली हा शब्द वेगळा दिसतो आहे. सीमध्ये टोटली हा शब्द वेगळा दिसतो आहे. आणि डीमध्ये ॲक्च्युली हा शब्द वेगळा दिसतो आहे. मग हे सगळे काय झाले, त्या वाक्यामधले ॲडवर्ब्स झाले. ओके, तर आपल्याला काय करायचं आहे, यातले ॲडवर्ब्स काय करायचे आहेत, अवॉइड करायचे आहेत, म्हणजे काढायचे आहेत. मग आता जर आपण ॲडवर्ब काढले तर ते वाक्य तसंच्या तसं राहील का, त्याचं मिनिंग आपण करून बघूया. पहिलं, दॅट्स युजुअली अ गुड थिंग टू डू. आता या वाक्यामधलं जर आपण नुसतं असंही म्हटलं की दॅट इज गुड थिंग टू डू, तर मग हे वाक्य तसंच्या तसं आपण म्हणू शकतो. युजुअली काढून दॅट इज अ गुड थिंग टू डू, म्हणजे हे वाक्य असं पण आपण लिहू शकतो, दॅट्स अ गुड थिंग टू डू. मग यातला हा जो युजुअली शब्द आहे हा काढल्यामुळे या वाक्याला काहीही फरक पडला नाही. त्याच्यामुळे आपण हा जो ॲडव्हर्ब आहे हा एक्स्ट्रा वापरलेला आहे याच्यामध्ये, म्हणून आपण तो काढला. ओके, तसंच नेक्स्ट जे सेंटेन्स आहे त्यामध्ये दॅट्स फेअरली गुड कॉफी, मग आपण असंही म्हणू शकतो की दॅट इज अ गुड कॉफी, दॅट्स अ गुड कॉफी. बरोबर, म्हणजे प्रत्येक वाक्यामध्ये ॲडजेक्टिव एक्स्ट्रा वापरलेलं आहे. तसंच पुढच्या वाक्यामध्ये आय टोटली ॲग्री, त्याच्याऐवजी आपण काय वापरू, मग टोटली काढून काय वापरू, आय टोटली ॲग्रीच्या ऐवजी नुसतं आय ॲग्री जरी म्हटलं आपण तरी दॅट इज करेक्ट. आणि पुढचं वाक्य पण तसंच, ॲक्च्युली काढून वाक्य होईल आय डिसअग्री, हे काढून टाकायचं ॲक्च्युअली. गॉट इट? मग असे ॲडवर्ब्स जे आहेत ते आपल्याला अवॉइड करायचे आहे म्हणजे वाक्यामध्ये बोलताना किंवा लिहिताना, ज्यामुळे वाक्यांचा गोंधळ होणार नाही. ओके फाईन, सो लेट्स मूव टू दी नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, वन वर्ड सबस्टिट्यूशन. नाव दिस इज व्हेरी फन डुईंग ॲक्टिव्हिटी. See what is it? One word substitutions are words that replace a group of words or a full sentence effectively without creating any ambiguity in the meaning of the sentences. Mag ata kay mantle hai tanni ki one word substitutes. One word substitute mhanje akhi ek phrase aste kiwa akha ek vakya aste char panch shabdancha, tyala fakta ekach shabd aplyala shodhaycha asto, synonym ज्याला आपण समानार्थी शब्द म्हणू आपण त्याला, तर तो आपण शोधायचा असतो. तसे त्यांनी चार एक्झाम्पल आपल्याला दिलेले आहेत, आपल्याला आणखी एक्झाम्पल त्याच्यासारखे लिहायचे आहेत. आता पहिलं आपण बघूया एक्झाम्पल, द लाईफ स्टोरी ऑफ मॅन रिटन बाय हिमसेल्फ, म्हणजे स्वतः स्वतःच्या लाईफवर लिहिलेलं पुस्तक कोणतं असतं, त्या पुस्तकाला आपण काय म्हणतो, ऑटोबायोग्राफी. बरोबर, म्हणजे या एवढ्या पूर्ण वाक्यासाठी कोणता एक शब्द आपण वापरला, ऑटोबायोग्राफी. बरोबर, सेकंड, अ साऊंड दॅट कॅनॉट बी हर्ड, ऐकू न येणारा आवाज किंवा ऐकू न येणे त्याला आपण म्हणतो इनऑडिबल, इनऑडिबल, ऐकू न येणे. आपण असं म्हणतो एक्झाम्पल, युअर व्हॉइस इज इनऑडिबल. ओके, त्यानंतर अ लिस्ट ऑफ बुक्स, पुस्तकांची यादी, म्हणजे त्याला आपण म्हणतो कॅटलॉग. राईट, अ सेंटेन्स हूज मिनिंग इज अनक्लिअर, दॅट इज ॲम्बिग्युअस, द मिनिंग इज अनक्लिअर, ॲम्बिग्युअस मीन्स अनक्लिअर किंवा विचित्र.
राईट. सो एवढ्या मोठ्या फ्रेजला आपल्याला एक शब्द शोधायचा आहे, त्याला म्हटलं आहे वन वर्ड सबस्टिट्यूट्स. आता आपण त्याचे काही एक्झाम्पल्स आपण बघूया. मी दोन चार तुम्हाला एक्झाम्पल देईल, बाकी तुम्हाला स्वतःहून शोधायचे आहेत. आजकाल सर्च करणं हे खूप इझी झालेलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही कुठूनही शोधून ते एक्झाम्पल्स करू शकता. सपोज लेट्स टेक अन एक्झाम्पल, वन हू इज पॉवरफुल, वन हू इज पॉवरफुल. या कंप्लीट वाक्याला एक शब्द कोणता आहे? वन हू इज पॉवरफुल, याला एक शब्द आहे ओमनीपोटंट. ओमनी पोटंट, गॉट इट? ओ एम एन आय पी ओ टी ई एन टी, ओमनीपोटंट. वन हू इज पॉवरफुल, ही इज कॉल्ड ॲज ओमनीपोटंट. दुसरं एक्झाम्पल घेऊया, स्टडी ऑफ लिविंग बीइंग्स. सांगा याचं उत्तर. यू नो इट, दिस इज अ सब्जेक्ट. स्टडी ऑफ लिविंग बीइंग हा कोणता विषय आहे? हा आहे बायोलॉजी. आपल्या सगळ्यांना माहिती होतं हे, करेक्ट? सो या पूर्ण फ्रेजसाठी एक शब्द कोणता? बायोलॉजी, करेक्ट. नेक्स्ट आपण बघूया आणखी एक एक्झाम्पल. स्टडी ऑफ लँग्वेजेस. स्टडी ऑफ लँग्वेजेस दॅट इज कॉल्ड ॲज, एवढी एक फ्रेज, दॅट इज कॉल्ड ॲज फिलॉलॉजी. फिलॉलॉजी, राईट. फिलॉलॉजी म्हणजे लँग्वेजचा स्टडी. त्यानंतर आणखी एक एक्झाम्पल, मॅपिंग ऑफ अर्थ. मॅपिंग ऑफ अर्थ या फ्रेजसाठी कुठला वर्ड आहे? वन वर्ड सबस्टिट्यूट, दॅट इज ऑल्सो सब्जेक्ट. मॅपिंग ऑफ अर्थ कोणता सब्जेक्ट आहे? आपल्याला 10th 12th पर्यंत असतो तो विषय कंपल्सरी, दॅट इज जिओग्राफी, राईट. एक लास्ट एक्झाम्पल घेऊया आपण. देन आर्ट रिलेटेड टू हँड रायटिंग. हू विल टेल दिस? आर्ट रिलेटेड टू हँड रायटिंग, दिस इज व्हेरी इझी. व्हॉट इज इट? आर्ट रिलेटेड टू हँड रायटिंग इज कॅलिग्राफी. कॅलिग्राफी, सी ए एल आय जी आर ए पी एच वाय. ओके, सो असे आणखी भरपूर शब्द आहेत, ते आपल्याला शोधायचे आहेत आणि त्याचे एक्झाम्पल्स लिहायचे आहेत. ओके, नाव नेक्स्ट वी विल मूव टुवर्ड्स द यूज ऑफ नाउन इन अपोजिशन. नाउ व्हॉट इज अपोजिशन? दिस वी विल सी. अपोजिशन इज अ, आता ही ॲक्टिव्हिटी नाही आहे पण हा ग्रॅमॅटिकल एक पार्ट आहे, तर ते काय आहे आपण बघूया. हे आपण जस्ट एक्सप्लेन करूया, ते तुम्हाला लक्ष देऊन ऐकायचं आहे फक्त. यूज ऑफ नाउन इन अपोजिशन, नाउनचा यूज कसा केला आहे तोही अपोजिशनमध्ये, म्हणजे समोरासमोर एकमेकाच्या. ओके, सो अपोजिशन इज अ ग्रॅमॅटिकल कन्स्ट्रक्शन इन विच टू एलिमेंट्स, नॉर्मली नाउन फ्रेजेस, आर प्लेस्ड साईड बाय साईड. बघा, मी तुम्हाला काय सांगितलं की नाउन फ्रेजेस विच आर प्लेस्ड साईड बाय साईड, म्हणजे दोन नाउन फ्रेजेस ज्या एकमेकांच्या आजूबाजूला वापरलेल्या आहेत, विथ वन एलिमेंट सर्विंग टू आयडेंटिफाय द अदर इन अ डिफरंट वे. म्हणजे पहिली जी नाउन फ्रेज आहे
ती वापरली जाते एखाद्या व्यक्तीसाठी आणि त्याच्याचसाठी पुढची नाउन फ्रेज वापरली जाते कशासाठी, सर्विंग टू आयडेंटिफाय द अदर ॲज अ डिफरंट वे, म्हणजे त्याच व्यक्तीची माहिती आणखी जास्त देण्याकरता सेकंड नाउन फ्रेज वापरली जाते. द टू एलिमेंट्स आर सेड टू बी इन अपोजिशन, मग त्या दोन ज्या फ्रेजेस आहेत एकमेकांच्या समोर आलेल्या त्यांना आपण म्हणतो नाउन इन अपोजिशन. ओके, मग आता नाउन इन अपोजिशन कसं वाक्यामध्ये आपण वापरतो ते बघू. आता इथे खाली वाक्य दिलं आहे, ते दिलं आहे साधं वाक्य दिलं आहे, दॅट इज कंपाऊंड सेंटेन्स. कोणतं सेंटेन्स कंपाऊंड आहे? नेहा इज देअर एल्डेस्ट चाइल्ड अँड शी इज व्हेरी इंटेलिजंट. मग आता याच्यामध्ये दोन सिम्पल सेंटेन्स आलेले आहेत. कोणते दोन सिम्पल सेंटेन्स? नेहा इज देअर एल्डेस्ट चाइल्ड आणि शी इज व्हेरी इंटेलिजंट. हे दोन सिम्पल सेंटेन्सेस आहे. ह्याचे आपण दोन सेंटेन्स करू शकतो, एक नेहा इज देअर एल्डेस्ट चाइल्ड आणि दुसरं शी इज व्हेरी इंटेलिजंट. हे दोन सिम्पल सेंटेन्स आहे. मग आता या दोन सिम्पल सेंटेन्सला कशाने जोडलेलं आहे? अँड या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शननी जोडलेलं आहे. त्याच्यामुळे हे सेंटेन्स कोणतं झालं? कंपाऊंड सेंटेन्स झालं. कंपाऊंड म्हणजे एकत्र. तर मग हे सेंटेन्स आपण एकत्र कशाने केलेलं आहे? तर अँड वापरून. बरोबर. मग आता हे जे कंपाऊंड सेंटेन्स आहे, या कंपाऊंड सेंटेन्सचं आपण काय करू शकतो? नाउन इन अपोजिशन करू शकतो. तर ते कसं? हे समोर दिलेलं आहे बघा. आता त्यांनी म्हटलं होतं की नेहा इज देअर एल्डेस्ट चाइल्ड अँड शी इज व्हेरी इंटेलिजंट. ओके, अँड वापरून. मग आपल्याला इथे त्यांनी काय केलं आहे बघा, नेहा देअर एल्डेस्ट चाइल्ड इज व्हेरी इंटेलिजंट, म्हणजे पहिले नाउन वापरलं आहे नेहा, बरोबर, आणि मग नाउन फ्रेज वापरली आहे देअर एल्डेस्ट चाइल्ड. म्हणजे हे जे देअर एल्डेस्ट चाइल्ड आहे हे कोणासाठी वापरलेलं आहे? हे सुद्धा नेहासाठीच वापरलेलं आहे. म्हणून पहिली नाउन फ्रेज आणि दुसरी नाउन फ्रेज दोन्ही कसे आले आहेत? एकमेकांच्या समोरासमोर आलेले आहेत. म्हणून त्याला म्हटलं आहे नाउन इन अपोजिशन. आणि त्या दोन वाक्यांना त्यांनी एकत्र केलेलं आहे नाउन इन अपोजिशन वापरून. नेहा देअर एल्डेस्ट चाइल्ड इज व्हेरी इंटेलिजंट मध्ये कॉमा देऊन त्यांनी त्या दोन्ही वाक्यांना एकत्र केलेलं आहे. ओके, सो असे आणखी एक्झाम्पल्स आपण घेऊ शकतो जे तुम्हाला शोधायचे आहेत आणि जे तुम्हाला करायचे आहेत. ओके, त्याच्यानंतर हा जो सेकंड पार्ट आहे ट्रान्सफॉर्मिंग कॉम्प्लेक्स टू सिम्पल, हा आपण एक सेपरेट सेशन घेणार आहोत त्याचं, टाईप्स ऑफ सेंटेन्सेसमध्ये. आणि मग ट्रान्सफॉर्मिंग कॉम्प्लेक्स टू सिम्पल हा पार्ट आपण नंतर घेणार आहोत. ओके, सो इथे आपली ही जी ॲक्टिव्हिटी आहे ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी ही संपलेली आहे. आता A4 जी आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे, तुम्हाला प्रोजेक्ट दिला आहे, रीड एनी बुक ऑफ युअर चॉईस अँड राईट इट्स समरी अकॉर्डिंग टू द स्टेप्स एक्सप्लेन्ड इन द चॅप्टर. हे तुम्हाला सॉल्व करायचं आहे. फाईंड सम प्रोफेशन्स दॅट रिक्वायर द स्किल ऑफ समरी रायटिंग अँड एडिटिंग, राईट देम इन युअर नोटबुक. सो A4 ही जी आहे ही कम्प्लिटली तुम्हाला करायची आहे ॲक्टिव्हिटी. आणि A3 मधली सेकंड जी आहे ट्रान्सफॉर्मिंग कॉम्प्लेक्स टू सिम्पल, हे आपण ग्रामरच्या लेसनमध्ये पूर्ण घेणार आहोत. ओके, त्यामुळे आपण हा पार्ट इथे आज गाळतो आहे. फाईन, सो आय होप यू हॅव अंडरस्टूड दी ब्रेनस्टॉर्मिंग सेशन व्हेरी नाईसली. इफ यू डिंट अंडरस्टँड वॉट यू हॅव टू डू, यू हॅव टू वॉच दी व्हिडिओ अगेन सो दॅट यू विल बेटर अंडरस्टँड इट. ओके, सो वेट फॉर माय नेक्स्ट व्हिडिओ अँड डू नॉट फॉगेट टू प्रेस द बेल आयकॉन बटन सो दॅट यू विल रिसीव दी नोटिफिकेशन ऑफ माय अपकमिंग व्हिडिओज. फाईन, थँक्यू अँड हॅव अ नाईस डे. टिल देन, बाय.